आज आपण दिवाळी करता आणखीन एक स्पेशल रेसिपी करणार आहोत बरं का, ती सुद्धा सिंधी असा एक छान पदार्थ करणार आहोत, डाल पकवान आणि सिंधी पुलाव। नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर, अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण ना नेहमीच वेगवेगळे पदार्थ करतो, म्हणजे राजस्थानी डाळबाटी करतो, आपले महाराष्ट्रीयन काही वेगवेगळे पदार्थ करत असतो, तसाच एक सिंधी रेसिपी आहे बरं का, आणि तीच खरंच खूप प्रसिद्ध आहे आणि इतकी छान लागते। माझी एक सिंधी मैत्रीण आहे, तिच्याकडे मी एकदा गेले होते आणि तिने तो संबंध तिचा जो त्यांचा स्पेशल जो बेत असतो तो केला होता। त्यांची साई भाजी आहे किंवा त्यांची एक कोकी रोटी आहे ती म्हणा, अतिशय छान लागते। त्यांची सिंधी कढीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे, परंतु आज आपण जी करणार आहोत ते त्यांचं डाल पकवान। अतिशय प्रसिद्ध रेसिपी आहे, चवदार आहे, सोपी आहे आणि शिवाय भुगा चावल म्हणजेच आपण सिंधी राईस आपण एक करून बघणार आहोत। ह्या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की करा, वेगळा आहे, चवदार आहे आणि छान आहे। चला तर मग बघूयात आपण कसा करायचा तो, कारण त्याच्याकरता लागणारे जे जिन्नस आहेत किंवा साहित्य ते अगदी घरचेच आहेत आणि इतका छान पदार्थ केला तर तो सगळ्यांनाच घरातले आवडणार आहे। परंतु त्याच्या आधी आपले एक व्ह्यूअर्स काय म्हणतात ते आपण बघूयात। नमस्कार, मी तनुजा पिंगे, मी अनुराधा चॅनल हे नेहमी बघत आली होती लॉकडाऊनमध्ये सुद्धा। रेसिपीज खूप छान आहेत, पण आता पुस्तकं आली म्हणून मी म्हटलं पुस्तकं घेतेच। ही पुस्तकं असल्यामुळे मी त्यांचा रेफर करून मी अजून काय छान छान रेसिपी, थोड्या एकदम जुन्या ज्या आम्ही विसरलेलो होतो त्या, आणि खूप छान समजवलेलं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने, म्हणून मी हे पुस्तक घेतलं होतं। मला खूपच छान बरं वाटलं, त्याच्यामुळे मी म्हटलं आता त्यांना थँक्यू कसं म्हणावं, तर मला एक ब्लॉग तरी घालायला हवा। थँक्यू अनुराधा ताई। आता खरं म्हणजे डाळ पकवान जे आहे ना ते ब्रेकफास्ट करता करतात बरं का, पण आपण आज जे करणार आहोत ते डाळ पकवान करणार आहोत आणि त्याच्याबरोबर त्यांचा जो स्पेशल राईस असतो तो आपण करणार आहोत। म्हणजे आपण संध्याकाळी जेवायच्या वेळेला तो केला तरीसुद्धा चालतो, पण एखाद्या वेळेला ब्रेकफास्टला फक्त डाळ पकवान केलं तरीसुद्धा चालू शकतं। त्याच्याकरता आपल्याला पकवान म्हणजे काय की पातळ मैद्याच्या पुऱ्या केलेल्या असतात त्याला पकवान म्हणतात, आणि डाळ जी करतात ती हरभऱ्याच्या डाळीपासून करतात। त्याच्याकरता मी एक 4-5 तास एक वाटीभर हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती। ही हरभऱ्याची डाळ आपण कुकरमध्ये जसं आपण तुरीची डाळ शिजवतो त्या पद्धतीने अगदी छान मऊ अशी ही आपण डाळ शिजवून घ्यायची। थोडीशी आणखीन पाणी घालून ही मी आता हटवून घेणार आहे। बस एवढंच आपल्याला डाळीला लागणार आहे आणि अतिशय सिंपल अशी ही डाळ आपण करणार आहोत। तर ही डाळ कशी करायची ती आपण बघूयात। त्याच्याआधी आपण ह्याच्याकरता दोन प्रकारच्या चटण्या लागतात, एक हिरवी चटणी आणि एक गोड चटणी म्हणजे चिंचेची चटणी लागते। त्याच्याकरता काय साहित्य लागतं ते बघूयात। आता त्याच्याकरता आपल्याला हिरवी चटणी लागणार आहे, त्याच्याकरता कोथिंबीर, नंतर हिरवी मिरची, थोडंसं आलं, जिऱ्याची पावडर आणि एक लिंबू आहे कारण हिरवा रंग जाऊ नये, चवीपुरतं मीठ। काही जणं ह्याच्यामध्ये थोडासा कच्चा कांदा पण घालतात, पण आपण काही कच्चा कांदा घालणार नाही। आपण एवढ्याच जिन्नस घेऊन ह्याची अगदी बारीक छान अशी चटणी वाटून घेणार आहोत आणि चिंचेची गोड चटणी करायची आहे। त्याच्याकरता चिंच भिजत टाकली, ही चिंच आपण कोळून घेणार आहोत। त्याच्यामध्ये गूळ, थोडीशी सुंठ पावडर आपल्याला आवडत असेल तर, आणि थोडीशी जिऱ्याची पावडर घालून हे सगळं एकत्र करायचं। थोडंसं काळं मीठ घालायचं आणि छानपैकी आपण जशी चिंचेची चटणी करतो की नाही भेळे करता त्या पद्धतीने शिजवून घ्यायचं, अशी ही गोड चटणी आपण करून घेणार आहोत। या दोन्ही चटण्या आपण करून घेऊयात। ही चटणी मात्र थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। आता पकवान करण्याकरता आपण 1 कप मैदा घेतला आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडासा ओवा घेतला आहे बरं का। साधारण 1 कप मैद्यामध्ये 4 ते 5 असे पकवान मोठे मोठे तयार होतात। त्याच्यात हा ओवा घातला आहे, हे एकत्र केलं आहे। 5-6 जण घरामध्ये जर असतील तर आपल्याला 4 ते 5 कप तरी आपल्याला मैदा लागेल। अतिशय झटपट होतं बरं का, जरी आपल्याला वाटलं ना खूप तरी मोठे मोठे करायचे असतात पकवान आणि पटकन होतात ते। हे सगळं एकत्र करून घेतलं आहे। ह्याच्यात आपण 2 चमचे गरम तेल करून घातलं आहे। आपला जो मेजरिंग कप असतो की नाही तो घेतला आहे बरं का, आपण भरून मोठा कप असतो की नाही तो घेतला आहे। आता हे सगळं आपण हलवून घेऊयात आणि पाण्याने आपण घट्ट मळून घेऊयात। आपल्या प्रमाणामध्ये जसे आपल्या घरात माणसं असतील त्या पद्धतीने आपण हे जास्त घेतलं तरीसुद्धा चालू शकतं।
त्याच्यात थोडं थोडं पाणी घालत आपण हे घट्ट भिजवून घेऊयात। ते आपलं छान मळून झालेलं आहे, एक 15-20 मिनटं आपण ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण आपली डाळ तयार करून घेऊयात। आता आपण दाल करतो आहे नाही का, दाल पकवानचं दाल करतो आहे, त्याच्याकरता आपण पहिल्यांदा तेल तापत टाकूयात। बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण वापरत नाही, त्यामुळे देवालासुद्धा नैवेद्य दाखवता येतं। आता आपलं तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये जिरे घालूयात। जिरे थोडे काळसर झाले की आपण त्याच्यात ह्या उभ्या चिरलेल्या मिरच्या, साधारण अर्धा चमचा किसलेलं आलं, कढीपत्ता। आता आलं मिरची छान तळली गेली, आता बाकीच्या आपण एक एक गोष्टी त्याच्यात मसाले घालूयात। हिंग पाव चमचा हिंग घातला आहे, थोडीशी हळद, चांगला एक चमचाभर भरून आपलं काश्मीरी लाल तिखट घातले बरं का, म्हणजे छान रंग येतो। गॅस आपण अगदी लहान केलेला आहे। थोडंसं काळं मीठ, थोडीशी आमचूर पावडर, थोडासा गरम मसाला आणि त्याच्यात आपण आपली डाळ घालूयात। आता जशी जशी उकळी येईल तशी तशी आपली डाळ घट्ट सरवेल। चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आपली डाळ तयार झाली। काही जण अगदी प्लेन करतात, म्हणजे जास्त काही मसाले वगैरे न घालता प्लेन पण करतात, पण आज आता दिवाळी असल्यामुळे किंवा आपल्याकडे छान पदार्थ आपल्याला करायचा त्यामुळे मी हे सगळे मसाले घातलेत आणि छान आता आपली डाळ थोडीशी उकळली की घट्ट सरवेल। आणि आता ह्याच्यात चटण्या ज्या आहेत त्याही आपल्या वाटून झाल्यात। आता आपण पकवान कसे करायचे ते बघूयात। असं एक आपण जो पीठ मळलं त्याचा एक गोळा घेतला आणि याची अगदी पातळ जितकी आपल्याला लाटता येईल तेवढी पोळी लाटून घ्यायची। पापड म्हणायला काही हरकत नाही बरं का, थोडासा मैदा लावून घ्यायचा त्याला, म्हणजे मग आपल्याला पातळ लाटता येतं। आता काटे चमच्याने आपण असे भोकं पाडून घेऊयात त्याला, म्हणजे काय होतं की आपली जी पुरी असते ती फुगत नाही आणि छान कडकडीत होते। त्याच्यात आपण आपलं पकवान तळायला टाकूयात। असं हे आपलं छान पकवान मस्त गुलाबी रंगावर तळून झालं हो की नाही। असे आता सगळे पकवान आपण तळून घेऊयात आपल्या आवडीप्रमाणे, लहान मोठे जो आपल्याला आकार हवा असेल त्या पद्धतीने तळून घेतले तरी चालू शकतात। असं तिरकं केलं ना की सगळं तेल असतं ते सगळं निथळून जातं, त्यामुळे असं कुठल्याही ज्या वेळेला आपण तळून तळतो त्यावेळेला असं थोडंसं कढईला तिरकं करावं, म्हणजे सगळं तेल निथळून जातं आणि मग नंतर हे पकवान आपण ताटात घ्यावं। आता सिंधी पद्धतीने आपण भुगा राईस करतो, त्याच्यात आपण 1.5 चमचा तेल तापत टाकलं, थोडेसे जिरे घालूयात, नंतर तमालपत्र, 2-3 दालचिनीचे तुकडे, थोडेसे काळे मिरे, 2-3 लवंगा, 2 वेलदोडे आणि हे आपण छान हलवून घेऊयात। हा जो भुगा राईस असतो की नाही याच्यात हळद वगैरे वापरत नाही, त्याला जो कांदा आपण आहे तो त्याच्यात घालणार आहोत, त्याचाच जो एक कॅरमल रंग जो असतो तोच या भाताला येतो आणि तो अतिशय छान दिसतो आणि चवीलाही हा भात अतिशय छान लागतो। आता याचा आपला मसाला तळला गेला आहे, याच्यात आता आपण अगदी उभा उभा चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदे आपले लहान होते म्हणून आपण 2 लहान कांदे याच्यात घेतलेत। गॅस थोडा मोठाच ठेवायचा कारण आपल्याला हा कांदा पूर्ण ब्राऊन कलरवर करायचा, आपण बिर्याणीला करतो की नाही त्या पद्धतीचा, आणि मुख्य म्हणजे सारखा हलवत राहायचा, नाही तर ब्राऊन करता करता तो काळा मात्र करायचा नाही आहे बरं का, म्हणजे जळू द्यायचा नाहीतर आपल्या कांद्याचा कडवटपणा येतो। एकीकडे मी मागच्या बाजूला पाणी उकळत ठेवलं आहे, आपण एक वाटी तांदूळाचा करणार आहोत त्यामुळे आपण पाणी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे ते एका बाजूला उकळत ठेवलं आहे। हे आपण एक वाटी लाल तांदूळ घेतलेले आहेत, हे धुवून आपण अर्धा तास ठेवले होते, ते आपण ह्या भातामध्ये वापरणार आहोत। थोडासा आता गुलाबी रंग यायला लागला आहे कांद्याला, अंदाजे 1-2 मिनटामध्ये आपला कांदा चांगला ब्राऊन होईल। काय असतं की प्रत्येक घरची जशी पद्धत वेगळी असते तशीच ह्या भाताचीसुद्धा, काही काही ठिकाणी मटार घालतात, अशी थोडी थोडं प्रत्येक घराप्रमाणे त्याची पद्धत म्हणजे करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते। जो मी माझ्या मैत्रिणीकडनं म्हणजे मैत्रिणीकडे जो खाल्ला होता त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। आणि काय असतं की आपण आपल्या पद्धतीचे अनेक प्रकारचे भात म्हणा किंवा पदार्थ करतोच, पण असे काही वेगवेगळे पदार्थ केले तर नक्कीच आपल्या घरातल्यांनाही आवडतात आणि एक छान व्हरायटी खायला मिळते। त्यामुळे निदान अशा काही
सण असतील किंवा असं काही एखादं प्रसंग म्हणजे ऑकेजन म्हणूयात आपण असं असेल तर अशा वेळेला असे पदार्थ नक्की करून बघावेत. आपण आता कांदा आपला जरा ब्राऊन झाला आहे याच्यामध्ये आपण थोडंसं आलं लसूण एक चमचाभर घातलं आहे. हे सुद्धा ऑप्शनल आहे, काही जणं घालतात काही जणं घालतही नाही. मी आज घातलं आहे, तुम्हाला जर नको असेल तरी नुसता कांद्याचा स्वादसुद्धा चांगला येतो. आता आपला कांदा छान काळा झाला आहे, त्याच्यात आता आपण आपले जे हे तांदूळ आहेत थोडा गॅस लहान करूया. हां, म्हणजे जळणार नाही कांदा. हे जे आपले तांदूळ आहेत आपण एक वाटीचा करतो आहे ते घालूयात. सिंधी कढी, सिंधी साईभाजी अतिशय छान लागते. ह्या भाताबरोबर सिंधी साईभाजी केली ना तर खूप छान लागते बरं का. आपला तांदूळ परतून झाला, त्याच्यात आता आपण आपलं हे दीड वाटी आपण पाणी उकळलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात. गॅस लहान करूया, त्याच्यात चवीपुरतं तिखट आणि मीठ घालूयात. आता मी एक वाटीचाच केला आहे पण तुम्हाला म्हणजे आपल्या घरामध्ये जसे माणसं असतील त्या पद्धतीने आपण दोन वाट्यांचा केला तरी चालू शकतं. साधारण एक दोन तीन माणसांना एक वाटीचा राईस पुष्कळ होऊन जातो. त्याच्या झाकण ठेवूयात, गॅस मंद करूयात आणि आपला भात एक 5-6 मिनिटांमध्ये शिजवून घेऊयात. आता आपला भात कसा झाला ते बघूयात बरं का. आपल्या भातातलं पाणी हे आता जवळजवळ संपलं, अजून एखादा थोडासा शिपका लागेल असं मला वाटतं. जवळजवळ 1.5-2 वाट्या पाणी आपल्याला लागलं. आता हे मी साधं पाणीच घातलं आहे, थोडीशी एक वाफ येईल आणि मग नंतर आपण गॅस बंद करून ठेवू, एवढ्या ह्याच्यावर आपला भात चांगला शिजला जाईल. डाळ पक्वान आणि भुगा राईस आपला तयार झाला आहे, ते आपण सर्व करूयात बरं का. भुगा राईस ह्याच्यात घातलेला आहे, आता हे डाळ पक्वान आपण पक्वानही ठेवलेलं आहे, याच्यावर अशी ही डाळ घालायची बरं का. त्याच्यावर हिरवी चटणी, ही चिंचेची गोड चटणी आहे की नाही, दिसायलाच इतकं छान दिसतं आहे तर खायला काय सुंदर लागणार की नाही. अगदी थोडासा कांदा, थोडीशी शेव आणि किंचित कोथिंबीर, असं हे डाळ पक्वान आणि भुगा राईस आपला तयार झाला आहे की नाही. घरातल्या ज्या आपले जिन्नस आहे त्याच्यातूनच आपलं डाळ पक्वान आणि भुगा राईस तयार झाला आहे. चवदार आहे आणि इतकं सुंदर केल्यावर कोण आपल्याला म्हणणार आहे हो की आजचं रेसिपी छान झाली नाही म्हणून. सगळे याच्यावर ताव मारतील. हां, एवढंच आहे की पक्वान जरा जास्त डब्बावर 1-2 दिवस आधी करून ठेवले तरीसुद्धा चालतात. फक्त वेळेवर डाळ आणि भुगा राईस केला की बस काम फत्ते. नक्की करून बघा. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एक सांगायचं राहिलं, दिवाळीत केलं पाहिजे असं नाही बरं का, भिशीला किंवा पार्टीलासुद्धा ही रेसिपी करायला काही हरकत नाही. धन्यवाद.